आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिवशक्ती साखर कारखाना ऑफिसला ठोकले टाळे, उसाचा दुसरा हप्ता न दिल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांचं आंदोलन. शिरोळ तालुक्यातील दानवाड येथील शिवशक्ती साखर कारखाना कार्यालयास संतप्त शेतकऱ्यांनी टाळं ठोकलं. दानवाड येथील शिवशक्ती साखर कारखान्याने गेल्या वर्षीच्या ऊसाचा दर 2500 रुपये ठरवण्यात आला होता. या ऊस बिलातील दुसरा हप्ता रुपये 500 अद्याप कारखान्याने दिलेला नाही. कारखान्यात गतवर्षी 1,00,000 टन गाळप झाला आहे. त्यापैकी दानवाड सर्कलमधून 1,00,000 टन ऊस गाळप झाला आहे. 500 रुपयेचा दुसरा हप्ता दिवाळीपूर्वी काढावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी होती. मात्र अद्याप ही रक्कम कारखान्याने दिली नाही, त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आज दानवाड येथील ऊस विभाग सर्कल ऑफिसला टाळं ठोकलं. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडीचे बंडू पाटील, विश्वास बालीघाटे, सुकुमार पाटील, बाबासाहेब मालगावे, सचिन हेमगिरे, सुनील सूर्यवंशी, रमेश मोकाशी, आदिनाथ मोकाशी, दादा पिरकाने, अण्णाप्पा कांबळे, जिनेंद्र हिंगमेरे यांच्यासह मोठ्या संख्येने ऊस उत्पादक शेतकरी, तसेच सर्कल अरुण पाटील, केन सुपरवायझर सुनील कुन्नुरे, इम्रान एक्संबे, विनायक आवटी आदी उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी दानवाडहून संदीप इंगळे. तुटलेल्या ऊसाला शिवशक्ती कारखान्यानं फक्त 2,500 रुपये दर दिलेला आहे आणि ऊस तोडायच्या ऊस तोडणी इथं ज्यावेळेला महाराष्ट्रात यायची होती त्यावेळेला त्यांनी काय सांगितले होते, महाराष्ट्रात जेवढं ऊसाचे दर देतात कारखाने तेवढे तुमच्या तिथं दर देतो म्हणून असं सांगितलं होते. खरं महाराष्ट्रात कारखाने आता 3,000 पर्यंत गेल्या आहेत आणि अजून 2,500, 2,000, 2,500 इथंपर्यंत जाईल. गेल्या वर्षीच्या तुटलेल्या ऊसाला 500 रुपये दुसरा हप्ता जोपर्यंत देत नाही तोपर्यंत हे ऑफिस उघडू द्यायचं नाही आणि ऑफिसला आम्ही आता टाळं ठोकलं आहे आणि जोपर्यंत त्यांनी दुसरा हप्ता देत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात आम्ही या वर्षीचा चालूचा ऊस अजिबात तोडू देणार नाही. बांधून घ्या तुम्हाला काळजी किती आहे यांची त्यांना.